ऐकून ऑडिओ क्लिप मध्ये त्यांचं संभाषण ऐकलं तर मुलगी मेली तर मरू दे असं एक वक्तव्य त्यांनी केलं, कसं पाहता तुम्ही ऑडिओ क्लिप सुद्धा शेअर केला? असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली होती, कोणीतरी मला पाठवली. ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे, म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी, तर ते माफ करण्याजोगं नाही आहे, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण एखाद्या मोठ्या माणसाने केला, श्रीमंत माणसाने केला, तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं. असे दोन कायदे या राज्यात आहेत का? तुमची मानसिकता काय आहे? बरं, हे मला मान्य आहे की ही ऑडिओ क्लिप जुनी असण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलं आहे, पवार साहेबांचं नाव घेतलं आहे आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे. मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे. हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचं नाव घेतलं गेलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये, हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे, तो एन सी पीचा कार्यकर्ता आहे का? असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जगासमोर आलं पाहिजे, याची चौकशी व्हावी. बरं, असंही माझं म्हणणं नाही की ती ऑडिओ क्लिप खरीच आहे किंवा खोटी आहे किंवा काय, याची पूर्णपणे पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे. या क्लिपमध्ये जे कोण पात्र आहेत, दिसत आहेत, हे कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकता ना. मला माहिती आहे की याच्यात हेच म्हणणार ही नाही ही फॅब्रिकेटेड आहे किंवा काय किंवा काय, पण पोलीस मल्लिकार्जुन कोण तो जो पुजारी आहे त्याची चौकशी करू शकतात. काय नेमकं प्रकरण होतं, कोण ती मुलगी होती, तिच्यावर काय अत्याचार झाले होते, कोणी केले होते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोणी केला होता, या सगळ्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. 2 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे म्हणून ते दाबता येणार नाही. अन्याय हा अन्याय आहे, तो आधी झाला काय किंवा नंतर झाला काय. आणि तुम्ही शपथा घेतल्या आहेत ना की अत्याचाराच्या विरोधात लढा देणार म्हणून, आत्ता परवा पवार साहेबांनी स्वतः शपथ घेतली आणि सगळ्यांना शपथ दिली, मग त्या शपथेचं काय? जर तुम्हाला दिसतं एखाद्या ऑडिओ क्लिपमध्ये की अत्याचार झालेला आहे तर त्याची चौकशी करा. मी तर म्हणतो खरं तर सुप्रिया सुळे मॅडमनी ही मागणी केली पाहिजे की याची चौकशी करा म्हणून, त्या करणार आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कालच आपण बघितलं तर परवा महाविकास आघाडीचे सगळे नेते हे रस्त्यावर उतरले होते. त्या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे की या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार आहे का, त्याची मागणी महाविकास आघाडी करणार आहे का? जर तुम्हाला खरोखर राजकारण नव्हतं आणि अत्याचाराच्या विरोधात आवाज उठला, तर याही प्रकरणाची चौकशी तेवढ्याच गंभीरतेने झाली पाहिजे. याच्यासाठी मला असं वाटतं राज्य सरकारने एसआयटी पण नेमली पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे. मनसे कशा पद्धतीने हे प्रकरण आता लावून धरणार आहे? आपण बघितलं तर बदलापूरचं प्रकरण महाविकास आघाडीने लावून धरलं, आता मनसे हे प्रकरण कशा पद्धतीने? आता क्लिप जी आम्ही जाहीर केली ती तर सगळ्यांसमोर आहे, सुमोटो काय कारवाई करतात ते बघूया, नंतर याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेईल. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, त्यांनी सुद्धा म्हटलं की महिलांवरील अत्याचाराच्या सरकारच्या पाठीशी असेल आणि योग्य कारवाई करण्यात येईल, मात्र कुठेतरी हे सरकार कारवाई करण्यातच कमी पडतंय का? बघा, ही ऑडिओ क्लिप खरी असेल तर ही धक्कादायक आहे. अशी किती प्रकरणं दाबल्या गेली आहेत, मला वाटतं परवा सन्मान्य रासाहेबांनी जो क्राईम रेकॉर्ड सांगितला ही तर नोंद झालेली प्रकरण आहे, तेव्हाच ते म्हणाले की ही रजिस्टर एफ आय आर झालेली प्रकरण आहे. अशी किती प्रकरणं आहेत ज्यांचे एफ आय आर रजिस्टर झाले नाही, ज्यांचे एफ आय आर रजिस्टर झाले नाही त्या प्रकरणातलं हे प्रकरण आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. मला असं वाटतं यात सगळ्याची गांभीर्याने दखल घेऊन सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याची चौकशी करतील का, हा आमचा प्रश्न आहे. सर, आपण जर बघितलं तर आज मुख्यमंत्री स्वतः मुंबई गोव्याच्या महामार्गावर पाणी करायला, आज आपण याच प्रकरणावर. थँक्यू.